जिलाधिकारी कार्यालय में आज टीपीडीसी की समीक्षा बैठक संपन्न हुई। इस बैठक में भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े, जिलाधिकारी डॉक्टर विपिन टनकर एवं अन्य अधिकारी उपस्थित थे। इस दौरान बावनकुले बोले, 2014 में जब कांग्रेस की सरकार थी तब नागपुर के डीपीडीसी को 220 करोड़ मिलते थे, लेकिन जब देवेंद्र फडणवीस सरकार आई तो 788 करोड़ मिले थे। आज के डीपीडीसी को 1100 करोड़ मिले हैं। विपक्षी आरोप लगा रहे हैं कि ये गलत है, सबसे ज्यादा फंडिंग नागपुर जिले को मिली थी, लेकिन ये गलत है। 2014 जब कांग्रेस सरकार होता डीपीसी ही 220 कोटी रुपये नागपुर जिल्ह्याच्या विकासाकरता मिळायचे, पण माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2014 774 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता 5 वर्ष दिले। काँग्रेसच्या काळात 220 कोटी, आमच्या काळात 778 कोटी, आणि आत्ता तर देवेंद्रजींनी यावर्षी 850 कोटी रुपये दिले आहे। आणि SCP TSP जर पकडले तर 1000 कोटीच्या वर झाले, 1100 कोटी झाले आहेत। आजची DPC जी होती 1100 कोटी रुपयाची होती, जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अलॉटमेंट झाले, वेगवेगळ्या डिपार्टमेंटला नागपूर शहर, जिल्हा, NMRDA, PWD, जिल्हा परिषद, म्हणजे यांच्या काळात 220 कोटी यायचे, आता 1100 कोटी आले आहेत। त्यामुळं कुठलाही पैसा कमी नाही, त्यापेक्षा 4 पट जास्त पैसा माननीय देवेंद्रजींनी नागपूर जिल्हा शहराला वाढून दिला आहे। त्यामुळं विरोधक जे आरोप करत आहे की जिल्हा परिषदेचे पैसे कमी केले, नागपूर जिल्ह्याचे पैसे कमी केले, प्रचंड राजकारणाकरता आरोप करतात आहे, खोटा आरोप करतात आहे, आणि त्यामुळं त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून, म्हणजे महाराष्ट्राच्या निर्माणापासून, यावर्षी माननीय देवेंद्रजींनी जे नागपूरला जे निधी दिला DPCला, तो 850 जनरल फंडमध्ये दिला, आणि TSP आणि SCP असा पकडला तर 1100 कोटीच्या वर निधी दिला आहे। त्यामुळं नागपूर जिल्ह्याच्या जनतेतर्फे, शहराच्या जनतेतर्फे मी त्यांचा आभार मानतो। NBC न्यूज के लिए राजकुमार मोहोळ के साथ क्षितिज देशमुख की रिपोर्ट।